एमिटी युनिव्हर्सिटीमध्ये कामगारांना किमान वेतन देण्याबाबत नोव्हेंबर अखेरपर्यंत निर्णय घेऊ असं प्रशासनाच्या वतीनं आमदार महेश बालदी यांना आश्वासित करण्यात आलंय. मात्र 30 नोव्हेंबरपर्यंत कामगारांचे प्रश्न हे मार्गी लावा, अन्यथा तीव्र आंदोलन करू असं एमिटी व्यवस्थापनाला धडा शिकवला जाईल असा इशारा आमदार महेश बालदी यांनी एमिटी व्यवस्थापनाला बुधवारी दिलाय. भाताण येथे असलेल्या एमिटी युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून कामगारांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात भाजपच्या वतीनं आमदार महेश बालदी यांच्या नेतृत्वाखाली गेट बंद आंदोलन करण्यात आलं. स्थानिक कर्मचाऱ्यांना योग्य वेतन मिळावं तसंच स्थानिक विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळावं या मागणीसाठी हे आंदोलन झालं. या आंदोलनात पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक बबन मुकादम, कामगार नेते जितेंद्र घरत, भाजपचे तालुका उपाध्यक्ष प्रवीण खंडागळे, संजय टेंबे, गुळसुंदे जिल्हा परिषद विभागीय अध्यक्ष अविनाश गाताडे, पोएंजी विभागीय अध्यक्ष प्रवीण ठाकूर, कसळखंड ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अनिल पाटील, सावळे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शिवाजी माळी, प्रफुल्ल माळी, भाताणगाव अध्यक्ष चंद्रकांत भोईर, कृष्णा भोईर, भाताण उपसरपंच केशव गायकर, ग्रामपंचायत सदस्य तानाजी पाटील, अनिल भोईर, सुभाष मुकादम, महेंद्र गोजे, गुरुनाथ पाटील, किरण मुकादम, स्वप्नील भोईर, अशोक भोईर, रुपेश भोईर, नितेश पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. मित्रांनो, 8,000 रुपये 7,000 रुपये परमनंट कामगाराला पगार आणि त्याला दाखवायचं काय तर आता हे महाराष्ट्र शासनाचं राजपत्र. आता या राजपत्रात जर 8,000 आणि 10,000 रुपये सॅलरी मिनिमम वेजेस महाराष्ट्र शासनाचा जर ही ऑर्गनायझेशन देत नसेल आणि ती जर सांगत असेल की आम्ही UGC गाईडलाईन हे करतो, हे याच्यामधल्या अनेक गोष्टींचं व्हायोलेशन या अमेठी युनिव्हर्सिटीने केलेलं आहे. आणि आम्हाला मिनिमम वेजेस तर UGC ही माझ्या माहितीप्रमाणे ही फक्त शिक्षकांचे पगार ठरवू शकते, म्हणजे युनिव्हर्सिटीच्या सबस्टाफचं तृतीय श्रेणी चतुर्थ श्रेणींचे हे ठरवण्याचे अधिकार त्यांना नाहीत. हे राज्य ज्या ज्या राज्यात आहेत त्या त्या राज्याचे लेबर बोर्ड मिनिमम वेजेस हे ठरवायचे आहेत आणि ते तुम्ही मान्य केलं आहे. तुम्ही महाराष्ट्रात जेव्हा युनिव्हर्सिटी घेऊन आलात, राज्यपालांकडून जी परवानगी घेतलीत त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे. आणि मी याच्या पुढे जाऊन सांगतो की हे जर नसेल तर येत्या पुढच्या महिन्याच्या अधिवेशनामध्ये याच्याकरता स्पेशल कायदा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आपण आणू याच्यात काय शंका. कारण जर या अशा पैसे कमवायला आलेल्या युनिव्हर्सिटी चांगल्या ॲड द्यायच्या, चांगले पैसे कमवायचे आणि माझ्या भूमिपुत्राला स्थानिक माणसाला जर 7,000 आणि 8,000 खपवून घेणार असतील तर हे कदापि आपल्याला मान्य नाही. जे वाटेल ते करायचं झालं तरी चालेल. एक यांच्यात काय, यांच्यात एक मुजोरपणा आहे की आम्ही एवढे मोठे आहोत की आम्ही कोणालाही विकत घेऊ शकतो. मला हे पूर्ण माहिती आहे की हे आता दिल्लीतल्या भाजपच्या नेत्यांना करतील, भाजपचे नेते आम्हाला करतील, पण आमची खात्री आमच्यावर आहे आणि आमची खात्री आमच्या भाजपच्या नेत्यांवर आहे की यांच्यासारख्याला कोणीही भाजपचा नेता विकला जाणार नाही हा मला या ठिकाणी खात्री आहे. आणि जो सांगेल त्याला आपण एकच सांगू की तुम्ही जज व्हा, आम्ही आमचं कारण सांगतो, तुम्ही त्यांचं ऐका आणि आम्हाला न्याय द्या. आणि कालपासून अनेक वेळा मला फोन केले बबनराव, हे खरी आहे, परवापासून केले, पण त्याच्या आधी मग कौटुंबिक कारणं सांगण्यात आली उपाध्यायांकडून. माझ्या घरी लग्न होतं, माझ्या हे होतं, मी आजारी होतो. तू आजारी अस नाही तर मर, माझं काही घेणं देणं नाही, तुझी माझी सोयरीक नाही. माझा न्याय या भूमिपुत्राला मिळाला पाहिजे, माझ्या इथल्या स्थानिक कामगाराला मिळाला पाहिजे, हे तुझं आणि माझं प्रेम आहे. यापूर्वीही तुम्हाला भेटलो तेव्हा यांच्या न्यायाकरता, यानंतरही भेटू ते तुमच्या न्यायाकरता, अन्यथा आम्ही यांना भेटणार नाही, हा आपली स्टँड आहे. आणि आज तर गेट बंद आंदोलन आहे, हे फक्त सांकेतिक आहे, याच्या पुढे फार गनिमी कावा कढायला लागेल. यांचं दुकान लय लांब आहे, यांच्या अनेक परवानग्या, अनेक गोष्टी, या जर पोस्टमार्टम केलं तर अमेठी युनिव्हर्सिटीला फार त्रास होईल आमच्यापासून. कारण आम्ही उरणचे आमदार असो, पनवेलचे असो, आम्ही कधीही यांच्याकडून नाही कधी देणगी घेतली, नाही वर्गणीची अपेक्षा केली, नाही खंडणी घेतली. त्याच्यामुळे आपण छाती ठोकून यांच्या छातडावर बसायला कायम तयार आहोत. आणि माझ्या भूमिपुत्रांना, आणि तुम्ही इथे आलेत, तुम्ही ही युनिव्हर्सिटीच्या नावाखाली असलेला व्यवसाय आहे, हा व्यापार आहे, बाकी काय नाही. हे काय कर्मवीर भाऊराव पाटलांनी काढलेलं रे, शिक्षण संस्थेसारखे शिक्षणाचा प्रचार करायला आलेले नाही आहेत, हे फक्त आणि फक्त पैसे कमवायला आलेले आहेत.
टीव्हीला मोठमोठ्या ॲड द्यायच्या, मोठमोठ्या अंकांमध्ये ॲड द्यायच्या, देशातली गडगंज श्रीमंतांची पोरं शिकवायची, त्यांच्याकडून करोडो रुपयाचा मलिदा कमवायचा, आणि पनवेलहून झाली का पुण्याला, पुण्याहून झाली का साताऱ्याला, यांचं देशभर जाळं जाणार आहे. आता कसं आहे की चुकीच्या असलेल्या शिक्षण व्यवस्थेबद्दल आपण बोलण्याचा अधिकार नाही. आपल्याला अधिकार फक्त आपल्या कामगारांना पैसे घेण्याचा आहे. पण ही दुकानं आहेत, यांच्यात नापास होणाऱ्या संख्यांचीच कमी आहे. यांचे 100 लोकांनी ॲडमिशन केलं तर एखाद दुसरा नापास होतो फी नसेल भरली तर. बाकी श्रीमंताची पोरं गपागप पास होतात, मोठमोठ्या डिग्र्या घेतात आणि तेच पुढं कामाला लागतात, आणि आम्हाला त्याच्यामध्ये जायला लावू नका. माझा आज इशारा आहे यांना आणि सक्त वॉर्निंग आहे की यांचे वेजेस वेळेत, मिनिमम वेजेस राज्य शासनाप्रमाणे झालं नाही तर वेळेला बघा हे काय करतील. मला पूर्ण खात्री आहे हे याच्यानंतर कामगारांना एकत्र करतील आणि सांगतील बघा कोरोना काळामध्ये आम्ही तुम्हाला मदत केली की नाही, आम्ही कॉलेज बंद होतं तरी पगार केलं की नाही. अरे तुम्ही काय दिलं जगाने दिलं हो, तुम्ही काय दिलं मोदींनी 80 कोटी लोकांना 1.5 वर्ष अन्न दिलं. तुम्ही देणारे मोठे कोण, तुम्ही करोडो रुपये घेता, यांच्या बॅलन्सशीट एकदा चांगल्या संस्थेमार्फत ऑडिटच व्हायला पाहिजे, तेव्हा यांचं होणारं प्रॉफिट आणि ह्यांचा असलेला खर्च याचा ताळमेळ राहील. आणि निश्चित तुम्हाला मी सांगतो की आपली लढाई ही एवढ्या पगारापुरती आहे, याच्या पुढे जे हे जातील त्याच्या एक पाऊल पुढे तरी आपण जाऊ, हे मी तुम्हाला या भरभरत्या उन्हामध्ये सांगतो. आणि आपल्याला न्याय मिळेपर्यंत हे आंदोलन चालू ठेवू हा तुम्हाला या ठिकाणी शब्द देतो.